गुड मॉर्निंग. अपन बघतोय क्वेश्चन नंबर 27 होमवर्क मधला, नोट्स मधला नाही. मी जे 7 क्वेश्चन होमवर्क दिले त्यातला क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन नंबर 27, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन कवरिंग 2 or 3 कन्सेप्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस क्वेश्चन. मेनी इयरचे कॉन्ट्रॅक्ट आपण बघतोय. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट इज नॉट फॉर 1 year, इज फॉर 2 or 3 year, राईट. See the first we are going to read the question. The following information relate to the contract for ₹200 lakhs. So this is our contract price right there, contract price for which 80% of the value in progress that certified by the architect was paid by the contractee. म्हणजे जेवढं वर्क सर्टिफाईड झालंय त्याच्या 80% आपल्याला कॅश मिळाले. सो 80% ला मार्किंग करून ठेवा, राऊंड करून ठेवा. And they are given the information for first year, second year, third year. Contract se date nahi dile liye. So it is assumed that ke our contract began on the beginning of the year. Material issued, underline the word issued. Issued ka matlab hai, utna material hum logon ne is contract ke upar issued kiya. Direct wages, direct expenses, indirect expenses, all these are the expenses. Work certified, cumulative, underline the word cumulative. इफ यू ऑब्जर्व इयर, फर्स्ट इयर में आपका वर्क सर्टिफाइड है 45 लाख. म्हणजे आपण फर्स्ट इयरला 45 लाखच वर्क कंप्लीट केले. सेकंड इयरला 150 लाख, म्हणजे 1 crore 50 lakhs वर्क आपलं कंप्लीट झालंय. याचा अर्थ असा की सेकंड इयर मध्ये 1 crore 50 lakhs कॉन्ट्रॅक्ट नाही कंप्लीट झाला. अप टू द सेकंड इयर 1 crore 50 lakhs कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालाय. म्हणजे सेकंड इयर मध्ये आपण 1 crore 5 lakhs कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाले. कारण तिथे वर्डिंग त्याने वापरले क्युम्युलेटिव्ह. म्हणजे सेकंड इयरला जे वर्क सर्टिफाईड झाले त्या वर्क सर्टिफाईड मध्ये फर्स्ट इयरच पण वर्क सर्टिफाईड इन्क्लूड आहे. इसका मतलब सेकंड इयर में हम लोगों ने 1 crore 50 lakh का कॉन्ट्रैक्ट वर्क सर्टिफाइड नहीं है. 1 crore 50 minus 45, 1 crore 5 lakh का वर्क कंप्लीट किया है. आणि इन द थर्ड इयर 200 lakhs. आता इथे तुम्हाला कळेल आपलं कॉन्ट्रॅक्ट प्राइस किती आहे, 200 lakhs. आणि थर्ड इयरला वर्क सर्टिफिकेट किती दिले, 200 lakhs. याचा अर्थ थर्ड इयर मध्ये आपण 200 लाखाचं वर्क नाही कंप्लीट केलंय. अप टू द थर्ड इयर पूरा कॉन्ट्रॅक्ट आपका कंप्लीट हुआ है. म्हणजेच थर्ड इयर मध्ये मी किती वर्क सर्टिफाईड असणार माझं, 200 मायनस अप टू सेकंड इयर मध्ये, अप टू सेकंड इयर पर्यंत किती कंप्लीट होतं, 150. म्हणजे 200 मायनस 150 थर्ड इयर मध्ये माझं वर्क सर्टिफाईड आहे 50 लाख. हा या प्रॉब्लेम मधला एक महत्वाचा पॉइंट आहे. कळलं? आय रिपीटेड आहे. फर्स्ट इयरला वर्क सर्टिफाईड 45 लाख दिले, म्हणजे फर्स्ट इयर मध्ये 45 लाखचं वर्क कंप्लीट आहे. आपलं कॉन्ट्रॅक्ट प्राइस किती आहे, 200 lakhs. म्हणजे फर्स्ट इयरला आपलं 45 झालं, सेकंड इयरला 150 झालंय. सेकंड इयरला 150 नाही झालंय, अप टू सेकंड इयर 150 झालंय. म्हणजे 150 मध्ये फर्स्ट इयरचे पण 45, कारण त्यांनी तिथे वर्किंग काय वापरलं, क्युम्युलेटिव्ह. मग 150 minus 45 केले तर सेकंड इयर मध्ये आपलं वर्क कंप्लीट आहे, वर्क सर्टिफाईड आहे 1 crore 5 lakhs. आणि थर्ड इयर मध्ये 200 lakhs दिले. याचा अर्थ थर्ड इयर मध्ये 200 लाख वर्क सर्टिफाईड नाही केलंय, अप टू द थर्ड इयर 200 लाख वर्क सर्टिफाईड आहे, कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालाय. म्हणजे थर्ड इयर मध्ये आपण 50 लाख वर्क कंप्लीट केलंय. ठीक आहे. अनसर्टिफाईड वर्क दिलेलं आहे. प्लांट इश्यूड ऑन दिस कॉन्ट्रॅक्ट 1 lakh 50 thousand. मटेरियल ऑन साईट ऍट इयर एंड, अंडरलाईन करून ठेवा. याच्यावर पण मला सांगायचं आहे महत्वाचा पॉइंट. Architect fees 4% of the work certified. Second year la 4% of the work certified. Third year la 4% of the work certified. And the value of the plant at the end of the first year, second year, third year, 1 lakh 20, 90 and 75 respectively. Prepare contract account of this 3 year and show the calculation of profit transfer. Okay? Chalo start kare. Pahila contract price ite lihi hai 200 lakhs. त्यानंतर मटेरियल इश्यूड, टू मटेरियल इश्यूड शब्द वापरला 9 lakh 20 thousand फर्स्ट इयरला,
lakhs is 14 lakhs. Direct expenses 1 lakhs. Indirect expenses 20,000. Work certified by WIP. Work certified, work uncertified. Work certified at 45 lakhs. Inner column madhe. Work uncertified 1 lakhs. Inner column madhe. Total outer column la 46 lakhs. Plant issue. 1,50,000 is a plant upon issue kelele in your contract work. At the end of the second year, plant to value 1,20,000. Beginning of the year, the plant value 1,50,000. End of the year, the plant value 1,20,000. So the difference is 30,000. This is the depreciation for first year. At the end of the second year, the value of the plant is 90,000. Second year, the beginning the value of 1,20,000. End of 90, difference is 30,000 in the second year depreciation. At the end of the third year, the plant value of the plant is 75,000. Beginning of the year, 90,000, 90 minus 75, 15,000. Third year, the depreciation is 15,000 per graph. So, write down here, two depreciation. First year, the depreciation, 30,000. Material on site. Buy material on site. 50,000. Already मी तुम्हाला explain केलेलं आहे की आपण material on site credit ला का लिहितो, कारण ते material शिल्लक राहिले. हा मग credit ला का लिहितो, ते material शिल्लक राहिले. आपण इथे material consume ची amount घेतो नेहमी, म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे आणि क्लोजिंग स्टॉक आपण लेस करतो, पण आपण याच्यातून लेस न करता क्रेडिटला लिहितो. क्रेडिटला लिहिल्यामुळे ऑटोमॅटिकली नंतर त्याच्यातून लेस होतं. पॉइंट कळलं? आता हे जे एवढं मटेरियल शिल्लक राहिलंय, म्हणजे 50,000 रुपयाचं मटेरियल आपल्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. वर्ष संपलं, 50,000 मटेरियल शिल्लक राहिलंय. ते मटेरियल आपण टाकून नाही देणार, ते मटेरियल आपण पुढच्या वर्षी वापरणार. पॉइंट टू बी नोटेड हियर. हे मटेरियल आपण नेक्स्ट इयरला वापरणार, आणि म्हणून ही 50,000 मटेरियलची कॉस्ट आपण ह्या कॉस्ट मध्ये पकडणार नाही, कारण ते यूज झालेलं नाहीये, ते शिल्लक राहिले. ते कधी यूज करणार आहे? पुढच्या वर्षी. मग पॉइंट टू बी नोटेड हियर, ते मटेरियल मी पुढच्या वर्षी यूज करणार आहे, म्हणजेच ते मटेरियलची कॉस्ट मी पुढच्या वर्षी पकडणार आहे. इज दॅट ओके? मटेरियल ऑन साइट के अंदर आर्किटेक्चर फीस, आर्किटेक्ट फीस, टू आर्किटेक्ट फीस. फोर परसेंट ऑफ द वर्क सर्टिफाइड 45 लाख है. या वर्षात फर्स्ट इयर मध्ये आपलं वर्क सर्टिफाइड है 45 लाख, आणि त्यांनी सांगितलंय 4%. मग 4% किती येतात? 1,80,000. इज दॅट ओके? अजून काय याच्यामध्ये? आय डोंट थिंक अजून काय राहिलंय, काहीच नाही. नाउ गो एंड क्लोज. क्रेडिट चे टोटल 46,50,000. Point of the profit, the amount of profit is 20 lakhs. This is called as a notional profit. By notional profit, 20 lakhs. Out of this notional profit, we have to transfer some part of this profit to the profit and loss account and kept some part of this profit as a reserve.
as a reserve for contingency, or we can say provision for contingencies. And that's a super good one, I think. First, you calculate the work certified, percentage of work certified. How much work complete hua hai? इस साल में अपना वर्क कितना कंप्लीट हुआ है? सो वर्क सर्टिफाइड है 45 लाख आउट ऑफ 200 लाख. सो 45 लाख डिवाइड बाय 200 लाख इन 200. 45 लाख 45 डिवाइड बाय 200 22.5% and percentage of work completion at 22.5%. It's below 25%. Agar aapka profit 0 to 20, agar aapka work completion 0 to 25 mein aata hai, iska matlab hai you have to transfer the whole, you have to take the amount whole as a reserve for contingency. So your profit across account mein kuch bhi nahi jayega. The whole amount you have to get reserve for contingency. The first year is over. Simple. Now, second year. आता आपल्याला second year ला चालू करायचे. आता हे लक्ष देऊ नये का? जेव्हा आपण second year ला transfer करतो, तेव्हा काय करायचं? First, हा जो WIP आहे, हा सुद्धा transfer करायचा. क्रेडिट इथे क्रेडिट ला इथे डेबिट ला टू डब्ल्यू आय पी वर्क सर्टिफाइड वर्क अनसर्टिफाइड सेपरेट लिहिला तरी चालेल 45 लॅक्स 1 लॅक्स त्यानंतर अजून काय सांगितलं तुम्हाला रिझर्व फॉर कंटिंजन्सी रिझर्व फॉर कंटिंजन्सी क्रेडिट ला बाय रिझर्व किती रिझर्व 20 लॅक्स झालं आता ह्या प्रॉब्लेम मधला अजून एक महत्वाचा कन्सेप्ट मला सांगायचा आहे जो मी आधीच्या दोन तीन प्रॉब्लेम मध्ये सांगितलेला नव्हता किंवा त्याच्यामध्ये नव्हतं काय कन्सेप्ट आहे सर हे मटेरियल मटेरियल ऑन साईड मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला हे मटेरियल ऑन साईड आपण क्रेडिटला का लिहिलंय कारण ते मटेरियल शिल्लक राहील मग क्रेडिटला का लिहिलंय कारण ते मटेरियल आपण ह्या कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट मध्ये पकडणार नाही ते आपल्याला काय करायचं लेस करायचं लेस करायचं म्हणून क्रेडिटला ठीक आहे कारण आपल्याला मटेरियल कन्झ्युमची अमाऊंट पाहिजे म्हणून क्लोजिंग स्टॉक आपल्या मटेरियलचा कन्झम्पशनचा फॉर्म्युला पण माहिती आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक मटेरियल कन्झ्युम सो क्लोजिंग स्टॉक हे क्लोजिंग स्टॉक आहे हे क्रेडिट लाईन आहे कारण ही कॉस्ट मला ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पकडायची नाही कारण हे मटेरियल वापरलेलं नाही हे मटेरियल शिल्लक आहे म्हणून मी क्रेडिट लाईन ठीक आहे आता हे मटेरियल जे माझ्याकडे शिल्लक राहिले ते मी काय करणार सेकंड इयरला यूज करणार की नाही करणार करणार आणि म्हणून ते मटेरियल मी ह्या फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला काय करणार ट्रान्सफर करणार सो पॉइंट टू बी नोटेड हियर व्हाइल यू आर ट्रान्सफरिंग द डब्ल्यू आय पी टू द नेक्स्ट इयर सेम त्यावेळी आपल्याला ह्या तीन अमाऊंट ट्रान्सफर करायच्या एक वर्क सर्टिफाइड एक वर्क अनसर्टिफाइड आणि एक मटेरियल ऑन साईट आधीच्या तीन प्रॉब्लेम मध्ये हा पॉइंट नव्हता आता हा लक्षात ठेवा मी परत परत सांगतो मटेरियल ऑन साइड जे माझ्याकडे क्लोजिंग स्टॉक इथे शिल्लक राहिलेले ते मी सेकंड इयर जेव्हा चालू होणार तेव्हा ते लास्ट इयरचं मटेरियल मी ह्या वर्षात ट्रान्सफर करणार का कारण ते मटेरियल मी लास्ट इयरला वापरलेलं नव्हतं ते मटेरियल मी इथे सेकंड इयरमध्ये वापरणार आहे म्हणजे त्या मटेरियलची कॉस्ट मी ह्या सेकंड इयरच्या कॉन्ट्रॅक्ट कॉस्टमध्ये पकडणार ऍड करणार म्हणून ते सो इथे मी लिहिणार मटेरियल ऍट साईट सो ह्या प्रॉब्लेम पासून एक लक्षात ठेवायचं बाय युअर ट्रान्सफर द डब्ल्यू आय पी यू हॅव टू ट्रान्सफर द थ्री अमाऊंट वर्क सर्टिफाइड वर्क अनसर्टिफाइड मटेरियल ऍट साईट इज इट ओके
एंड देन यू हैव टू स्टार्ट द नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे आपण आता जेव्हा सेकंड इयर चालू होणार तेव्हा काय लक्षात ठेवायचं, पहिल्या ह्या दोन गोष्टी ट्रान्सफर करायचे, एक डब्ल्यू आय पी, डब्ल्यू आय पी मध्ये वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड अँड मटेरियल ऍट साईट आणि रिझन. ओके, देन स्टार्ट द सेकंड नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड इयर. प्लॅन इशू, प्लॅन नाही घेणार आपण डेप्रिसिएशन देणार. सेकंड इयरचा डेप्रिसिएशन इन 30,000 ऑलरेडी इथे आपण मार्केट नोट कॅल्क्युलेट केली. मटेरियल ऑन साईट, मटेरियल ऍट साईट 70,000. फोर पर्सन ऑफ द वर्क सर्टिफाईड. आता फोर पर्सन ऑफ द वर्क सर्टिफाईड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आर्किटेक्ट फीस फोर पर्सन ऑफ द वर्क सर्टिफाईड. आता 90% मुलं काय करतात, वर्क सर्टिफाईड किती, 150,000. मग या 150,000 वर ते 4% काढतात. 150,000 इंटू 4/100, 2 0 गेले, 1 2 3 4, 1 2 3 4, 15 4 16, 6 lakhs. So 2 architect fees, 6 lakhs is wrong. Why wrong? Car wrong. Hey, 150 lakhs is work certified. Hey, second year madhe apan work certified nahi kelele. Second year madhe 150 lakhs work complete nahi kelele. Up to the second year apan 150 lakhs work complete. म्हणजे 150 lakhs मध्ये फर्स्ट इयर समज वर्क सर्टिफाईड आहे, बिकॉज दे आर यूजिंग द वर्ड क्युम्युलेटिव्ह. म्हणजे त्या 150 lakhs मध्ये फर्स्ट इयर चा वर्क सर्टिफाईड पण आहे, त्यामुळे मी आणि त्या 45 lakh आपण 4% दिलेले आहे. मग आपण काय करणार, ह्या वर्षी किती वर्क सर्टिफाईड केलं, ह्या वर्षी आपण जेवढं वर्क सर्टिफाईड केलंय त्याच्यावर 4% आपण आर्किटेक्चरला फीस देणार आहे. मग हे जे 150 lakhs आहे ना, याच्यातून हे 45 lakhs काय करणार, लेस करणार. म्हणजे 150 lakhs, 150 lakhs मधून 150 lakhs मधून हे 45 lakhs आपण वजा करणार, कारण क्युम्युलेटिव्ह अमाऊंट आहे. आणि म्हणून मी काल पण सांगितलेलं त्या प्रॉब्लेम मध्ये, म्हणून इथे आपण क्युम्युलेटिव्ह अमाऊंट घेतो आणि म्हणून फर्स्ट इयर इथे डेबिटला टाकतो. म्हणजे क्रेडिट मधून जे डेबिट वजा केलं की ऑटोमॅटिकली ती जी बॅलन्सिंग अमाऊंट असणार आहे, तो जो डिफरन्स आहे तो करंट इयर मध्ये वर्क सर्टिफाईड केलंय. म्हणजे 150 - 45 केले तर 1.5 crore चं वर्क सर्टिफाईड आपण ह्या वर्षात कम्प्लीट केलंय. म्हणजे इथे मी 150 नाही काढणार, 1.5 crore व 4% काढणार. हा एक महत्वाचा पॉइंट या प्रॉब्लेम मधला होता. 1.5 crore. सो 2 0 गेले, 2 0 गेले, 1 2 3
4 5s are 20. 4 1s are 4. The amount is 4,20,000. Regarding that, I have problem with like Mahatwacha point with that. So, architect fees मिळाली आपल्याला. Architect fees झालं. Now the problem is over. Close. Credit का आपका total आता है 17,17,000. 17,17,000 नॉशनल प्रॉफिट है 72,60,000. ओके, देन यू हैव टू फाइंड आउट. आपको फाइंड आउट करने का है. क्या फाइंड आउट करने का है? परसेंटेज ऑफ वर्क कंप्लीटेड. How to find out the percentage of work completed? Work certified. कितना work certified? 150 lakhs upon contract price 200 lakhs into 100. 75%. 75% work completed है. मतलब 2/3 येणार आपण. So 72,60,000 profit is equal to 72,60,000 into 2/3 into 80% work complete है. So इसका अगर आप calculation निकालेंगे तो profit आता है to profit and loss account 38,72,000 and the balancing amount you have to keep reserve for contingency. सेकंड इयर महत्वाचं आहे. पुढचं पण एकदम सोपं आहे. काय प्रॉब्लेम नाही. ओके, नाउ थर्ड इयर. थर्ड इयर मध्ये फर्स्ट काय करायचं? जसं सेकंड इयर मध्ये सांगितलं तसं काय. जो डब्ल्यू आय पी आहे तो पहिला डेबिटला ट्रान्सफर करायचा टू डब्ल्यू आय पी. मग असे सांगितलं वर्क सर्टिफाईड वर्क अनसर्टिफाईड आणि प्लस मटेरियल ऑन साइट. वर्क सर्टिफाईड 150 lakhs अनसर्टिफाईड 1,70,000. रिझर्व 33,88,000 बाय रिझर्व और कंटिजन्सी ब्रॉट डाउन 33,88,000. Is it okay? Now start. Third year, sir. Two material issued. ₹29 lakhs. Good hiring wages. Expenses 50,000.
कॉन्ट्रैक्ट कंप्लीट झाला आहे इथे वर्क सर्टिफाइड नाही लेना वर्क सर्टिफाइड म्हणजे तुमचा कॉन्ट्रैक्ट प्राइस सो इथे मी लेना बाय कॉन्ट्रैक्ट पी अकाउंट कॉन्ट्रैक्ट पी अकाउंट 200 लाख आता थर्ड इयर ला वर्क अनसर्टिफाइड नाही आहे नसणारच कारण आपलं वर्क कंप्लीट झालं प्लांट प्लांट नाही लेना पण प्लांट वरचा डिप्रिसिएशन थर्ड इयरचा डिप्रिसिएशन 15,000 इथे दाखवलेलं आहे मटेरियल एट साइट बाय मटेरियल एट साइट 1 लाख आता काही लोक काही मुलं म्हणजे सर मटेरियल एट साइट कसं राहिलं अरे यार मटेरियल शिल्लक राहिलं ते राहू शकतं कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाले तेवढं मटेरियल शिल्लक राहिलं मग त्याचं काय करायचं ते क्रेडिटला घेऊन टाकायचं आणि अकाउंटिंग ट्रीटमेंट नुसार ते मटेरियल नंतर स्टोअर मध्ये पाठवतो आपण वर्क सर्टिफिकेट आर्किटेक्ट फीस 4% ऑफ द वर्क सर्टिफिकेट आता इथे बघा तुम्ही विचार करा 4% ऑफ द वर्क सर्टिफिकेट इथे वर्क सर्टिफिकेट किती 200 मग आपण 200 ओके ना नाही कारण 45 दिलेलं आहे 150 105 पण दिलंय मग मी थर्ड इयर मध्ये आर्किटेक्ट फीस किती व घेणार 50 लाख हो मग 50 लाख 4% Thank you.